हॅलो फ्रेंड्स, आशाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागलेला आहे. अशा उन्हामध्ये आता थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं. चला तर मग आज उन्हाळा स्पेशल रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवूयात. तर प्रथम आपण पुदिना लिंबू सरबत किंवा लेमन मिंट मजिटो बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य असे आहे: एक ग्लास थंड पाणी, काही आईस क्यूब्स, साखर, मीठ, लेमन ज्यूस व पुदिन्याची पानं. तर इथे आपण मिक्सर जारमध्ये स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पाने टाकून घेणार आहोत. त्यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबूचा रस टाकायचा आहे. काही आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत. 2 टेबलस्पून साखर टाकायची आहे किंवा तुम्हाला जसे गोड आवडेल तसं. मीठ टाकायचं आहे थोडंसं. आता त्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. हे आपण मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊयात. आता आपण ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. सर्व करायला घेऊयात. ग्लासमध्ये प्रथम आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पाने हाताने तोडून टाकायची आहेत. आता त्यामध्ये केलेला सरबत चमच्याने मिक्स करून तो ओतून घ्यायचा आहे ग्लासमध्ये. अशा रीतीने आपलं मिंट लेमोनेड तयार आहे किंवा पुदिना लिंबू सरबत तयार आहे. तुम्ही हे सरबत नक्की करून पहा. आता वळूयात दुसऱ्या रेसिपीकडे. ग्रेप्स ज्यूस किंवा ग्रेप्स मजिटो बनवणार आहोत आपण. व त्यासाठी लागणारं साहित्य असे आहे: 1 बाउल स्वच्छ धुतलेली द्राक्षे, काही पुदिन्याची पाने, 2 चमचे लिंबू रस, मीठ, साखर, आईस क्यूब व थंड पाणी. आता मिक्सर जारमध्ये स्वच्छ धुतलेली द्राक्षे टाकून घ्यायचे आहेत. पुदिन्याची पाने टाकून घ्यायची आहेत. साखर टाकायची आहे 2 टेबलस्पून. 2 चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. व थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे. हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊयात. मिक्सरला फिरवल्यानंतर हे आपण स्ट्रेन करून घेणार आहोत. गाळून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने. हलवून पूर्ण रस काढून घ्यायचा आहे त्याचा. ग्लासमध्ये प्रथम आईस क्यूब्स टाकायचे आहेत. पुदिन्याची पाने हाताने चुरडून टाकून घ्यायचे आहेत. आता केलेला ज्यूस त्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आहे. दोन्ही ग्लासमध्ये ज्यूस भरून घ्यायचा आहे. चमच्याने हलवून रेडी आहे आपलं ग्रेप्स मजिटो. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे ड्रिंक्स नक्की बनवून बघा. व तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मग भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.